वातावरणात डवलाडे फडकणारा राष्ट्रीय तिरंगा ध्वज आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय मुबारक जी सय्यद सर जिल्हा परिषद डिजिटल पब्लिक स्कूल खराशी माझे वर्ग शिक्षक आदरणीय सतीश जी चिंदालोरे सर माझे मार्गदर्शक आदरणीय योगीराज जी देशपांडे सर माझे प्रथम दैवत तथा गुरु माझे आई वडील गावातील सर्व सन्माननीय मंडळी आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो मी कुमारी सानू भाऊरावजी घोनामोडे इयत्ता पाचव्या वर्गात जिल्हा परिषद डिजिटल पब्लिक स्कूल खराशी येथे शिकत असून मी आज आपण समोर फिफ्टीन ऑगस्ट नाईन फोर्टी सेवन ते फिफ्टीन ऑगस्ट टू ऊज ट्वेंटी वन भाष्य करणार आहे मित्र हो मित्र हो स्वातंत्र्य म्हणजे स्वातंत्र्य टिकविण्यासाठी आपल्याला आपल्या देशाला देव म्हणावे लागेल हे सत्यकडूनही लोक मात्र वळत नाही कारण चराचर सृष्टीला निर्माण करण्यासाठी त्या परमेश्वराला वाटले की या देशाची स्वर्गभूमी व्हावी आणि येथील माणसाने जगाला माणूस की शिकवावी यासाठीच यासाठीच परमेश्वराने माणसाला जन्माला घातले मित्र हो तरीही या देशातील भ्रष्ट जनतेची लाजिरवाणी कि येते मी म्हणावेसे वाटते अरे माणसा माणसा कधी वसील माणूस लोभासाठी झाला माणसाचा रे काणस माणसाचा रे मित्रांनो मित्रांनो पोर्तुगीज आणि शेवटी इंग्रजांच्या गुलामगिरीतून भारत मातेला मुक्त करण्यासाठी स्वतंत्रतेचे भरतभूमीचे स्वातंत्र्य वीर सावरकर खून दो तुम मुझे खून दो मैं तुमको आजादी दे असे म्हणणारे नेताजी सुभाष चंद्र बोस सराज माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच असे म्हणणारे लोकमान्य टिळक राधा गुरू सुखदेव भगतसिंग आणि असे कित्येक स्वातंत्र्यासाठी फासावर जाणाऱ्या भारतमातेच्या सुपुत्रांना माझा कोटी कोटी प्रणाम. मित्रांनो स्वातंत्र्य मिळून आपल्याला 74 ते पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झाली तरीही तरीही कुंपणादा शेत खाल्लं दाज्ञावी कुणाकडे अशीच अवस्था या देशाची झाली. मित्रांनो राष्ट्रसंत सांगून गेले की गाव हा विश्वाचा आहे मित्रांनो राष्ट्रसंत सांगून गेले की गाव हा विश्वाचा अणकाश आहे कारण कारण गावावरून देशाची देशावरून जगाची पारख करून राष्ट्रसंतांनी हे विश्वाची माझे घर हा महामंत्र जगाला दिला पण पण देश पातळीवरूनच नव्हे तर जागतिक पातळीवर नजर टाकली की कोरोना सारखे महाभयंकर संकट असताना त्याचा सामना करण्याऐवजी जागतिक पातळीवर राजकीय स्वार्थ निर्माण केला जातो मध्ये जागतिक समस्या सुलजण्याऐवजी ती विशिष्ट औडंबर माजविणाऱ्या शिलजोर वर्चस्ववादी साम्राज्यवादी देशाकडून त्याला खत पाणी घातलं जात आणि आणि हे विश्वची माझे घर म्हणणाऱ्या राष्ट्रसंतांच्या काळीमा फासण्याचा प्रयत्न करतात ते फक्त आणि फक्त धूर्त करणे मग जगातला कुठलाही धूर्त करणे असो पण लक्षात ठेवा पण लक्षात पृथ्वीचे भावी सुपुत्र या देशाचे एकही शकले पडू देणार नाही मग तो चीनच्या सीमेचा प्रश्न असो पाकिस्तानच्या केलेल्या वारंवार आक्रमण असो किंवा कुलभूषण जाधवांसारखे नेदरलँडच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयातील विजय असो हे व अन्य प्रश्न हे आमच्या प्रामाणिकपणाचे द्योतक आहेत आणि म्हणून कवीने म्हटले आहे ये देश आहे वीर जवान उनका ये देश है वीर बेलों का मस्तानून का ये देश है वीर जवानों का मस्तानों का इस देश के यारों क्या कहना इस देश के यारों क्या कहना ये देश है दुनिया का गहना ये देश है दुनिया का गहना बोलो वंदे वंदे माता की जय झंडे की, जय 예